पूर्व शिवसेना नगर सेवक परमेश्वर कदम के हाथों आरोग्य कैंप का उद्घाटन। मुंबई घाटकोपर रामाबाई में आरोग्य कैंप का उद्घाटन संपन्न। शिवसेना शिंदे गुट के विभाग प्रमुख व पूर्व शिवसेना नगर सेवक परमेश्वर कदम के हाथों आरोग्य कैंप का उद्घाटन संपन्न हुआ। उपरोक्त अवसर पर विश्वकर्मा नर्सिंग होम के संचालक विश्वकर्मा ने परमेश्वर कदम को पुष्प गुंज देकर भव्य स्वागत किया। रामाबाई कामराज नगर विभाग की बड़ी संख्या में स्थानीय जनता ने शिंदे गुट के इस मुफ्त कैंप का फायदा लिया। उपरोक्त अवसर पर एक लाख शिंदे गुट के विभाग प्रमुख परमेश्वर कदम ने पत्रकारों से कहा कि राज्य की एक लाख शिंदे सरकार वर्षा के मौसम में राज्य की जनता के स्वास्थ्य को लेकर काफी चिंतित है, जिसको लेकर संपूर्ण मनपा प्रभागों में बड़ी संख्या में अपने सरकारी दवाखाना खोला गया है, जिससे राज्य की एक बड़ी आबादी स्वास्थ्य की सुविधाओं से वंचित न रह पाए। उपरोक्त स्वास्थ्य कैंप में विभिन्न प्रकार की बीमारियां जैसे केटरिंग मोतियाबिंद की मुफ्त जांच, ब्लड डोनेशन कैंप, स्वास्थ्य से जुड़ी विभिन्न जानलेवा बीमारियां, ब्लड प्रेशर, अस्थमा, डायबिटीज जैसी बीमारियों का मुफ्त में चेकअप की सुविधा उपलब्ध कराई गई। आप देख रहे हैं बीएसटी न्यूज 24। मैं आसिफ अली, ब्यूरो रिपोर्ट, मुंबई। या मुंबई महानगर पालिकेमध्ये जवळपास 4 ते 5 करोड लोकांचा राबता असतो। मुंबई महानगरपालिकेमध्ये मतदारच आपल्या 1 करोड 25 लाखाच्या वरती आहेत आणि त्यांची 2 मुलं जरी पकडली आपण तरी 2.5 ते 3 करोड लोक मुंबईचे रहिवासी आहेत आणि त्यानंतर भाडेकरू आपल्या प्रत्येक गल्लीमध्ये, झोपडपट्टीमध्ये आणि बिल्डिंगमध्ये जवळपास 50% लोक राहत असतात। ते 1 करोड पकडले तर जवळपास 4.5 करोड आणि लोकल ट्रेन आणि बस, ट्रेन आणि त्यांच्या पर्सनल वाहनाने, बाईक आणि कारने मुंबईमध्ये बाहेरून येणारे जवळपास 1 करोड लोक, फक्त लोकल ट्रेनने 70 लाख लोक दररोज मुंबईमध्ये ये जा करतात आणि बस आणि स्वतःच्या प्रायव्हेट कार आणि मोटरसायकलने हे जवळपास दोन्ही मिळून 1 करोड लोक ये जा करतात। म्हणजे रोजचा रोज मुंबईचा जो लोकांचा राबता आहे, लोकांचा लोड आहे महानगरपालिकेवर किंवा मुंबई शहरावर, हा जवळपास 5 करोडच्या वरती लोकसंख्येचा आहे आणि त्या लोकसंख्येला आपल्या महानगरपालिकेतर्फे आरोग्य सुविधा पुरवल्या जातात। पण तरी देखील या 5 करोड लोकांना मुंबई महानगरपालिका किंवा इतर सर्व ज्यावेळेस साथी येतात त्यावेळेस कमी पडतात। आपण बघितलं असेल आता देखील रोगांच्या साथीमुळे मुंबई महानगरपालिकेचे सगळे हॉस्पिटल्स जवळपास फुल झालेले आहेत आणि अशा वेळेस आपलं घाटकोपर प्रतिष्ठान, आम्ही घाटकोपरकर प्रतिष्ठान, हे अविनाश कदम, दीपक भोसले साहेब, रफिकभाई आणि विश्वकर्माजी या सर्व लोकांनी, या ठिकाणच्या रंबाईकालनीमधल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा एक मेडिकल कॅम्प जो मोफत आहे, लोकांना तपासणी मोफत आहे, औषधोपचार खूप मोफत आहे आणि या हॉस्पिटलमध्ये मी आत्ताच बघितलं की जे हॉस्पिटलमध्ये लोक 2-2 लाखाचे ऑपरेशन्स किंवा 2-2 लाखांचे ट्रीटमेंट केले जातात ते या ठिकाणी 5 ते 10 हजार रुपयामध्ये केले जातात। तर मी आमच्या घाटकोपर आणि शिवाजीनगरमधील सर्व रहिवाशांना आणि सर्व धर्मीय लोकांना विनंती करतो की आपण या शिबिराचा, मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा आणि जे आमच्या अविनाश कदम साहेबांची इच्छा आहे ती पूर्ण करावी आणि त्यांचं जे स्वप्न या ठिकाणी नगरसेवक होण्याचं ते देखील देव त्यांचं पूर्ण करा अशी विनंती करतो, देवाला प्रार्थना करतो आणि आपण या कार्यक्रमात आम्हाला बोलवलं तर शाखाप्रमुख रियाज शेख साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या लोकांनी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि आपण जो आमचा मानसन्मान केलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। विशेष धन्यवाद मी दीपक भोसले साहेबांना देतो, तोरणे साहेबांना देतो की त्यांनी देखील आमचं या ठिकाणी खूप चांगलं, आज आपण बघितलं असेल काल पण न्यूजपेपरमध्ये, चॅनलमध्ये आपण सगळीकडे बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये काही ठिकाणी, ज्या ठिकाणी आता मुख्य रस्त्यांवरती तर साफसफाई स्वच्छता आहे, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून रस्त्यांची सुशोभीकरण आणि डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण हे खूप चांगल्या पद्धतीने झाले, प्रत्येक ठिकाणी गार्डनिंग वगैरे, झाडं लावणं, लाईटिंग करणं, त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही जी जागतिक दर्जाचं शहर आहे, या जागतिक दर्जाचं शहर दिसावं, जसं आपण बघतो आता चॅनलमध्ये बघताना चायनाचं शांघाई चमक ते लाईटमध्ये चमचम दिसते, दुबईची शारजा, दुबई सगळं चमकत असतं, त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका ही पूर्ण भारताची आर्थिक राजधानी होती आणि ते देखील तसंच जागतिक दर्जाचं आहे, नाव मुंबईचं होतं पण मुंबईला तशी चमक नव्हती, तर ती चमक आणण्याचं काम आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि संपूर्ण मुंबईमध्ये सर्व मेन रस्ते तर खूप चांगले दिसत होते, स्वच्छ दिसत होते, पण काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी परवा बघितलं स्वतः जाऊन की गल्ल्या आणि छोट्या मोठ्या रस्त्यांवर आज देखील कचरा आणि घाण आहे, तर त्यावेळेस त्यांनी स्वतः इक्बाल चहल सिंग साहेबांना पत्र देखील लिहिलं आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले की जे काही गटार आणि जे काही झोपडपट्टीमधले छोट्या मोठ्या गल्ल्या देखील असतील किंवा छोटे रस्ते देखील असतील जर या ठिकाणी घाण असेल
किंवा कचरा असेल तर त्यावरती त्या मुंबई महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी असतील त्या लोकांच्यावर कारवाई केली जाईल असे आदेश चहल सिंग साहेबांना दिले, जे चहल आपल्या मुंबई महानगरपालिकेचे महानगरपालिका आयुक्त आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसेल की आता यंत्रणा सगळ्या हल्लेल्या आहेत. काल शनिवार आज रविवार देखील मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी रस्ते फिरत आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या विभागात आपल्या सर्व तरुण मुलांना मी विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपल्या इकडे जिथे पण कचरा दिसेल त्या कचऱ्याचा फोटो काढा आणि मुंबई महानगरपालिका कमिशनरला ट्विट करा आणि ते ट्विट हॅशटॅग करून CMO ऑफिसला करा. CMO ऑफिसला देखील ट्विट करा. आपला कचरा 2 तासाच्या आत उचलल्याशिवाय ते राहणार नाही. आणि एकनाथ शिंदेसाहेब स्वतः देखील खूप मेहनत करत आहेत, मोदीजी देखील देशासाठी खूप मेहनत करत आहेत, पण फक्त नेत्यांनी मेहनत करून आपला देश पुढे जाणार नाही, नेत्यांनी मेहनत करून आपला देश स्वच्छ होणार नाही. आपण कचरा देखील रस्त्यावरती टाकू नये, गटरावर टाकू नये असं लोकांना मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि जो कचरा टाकलेला आहे तो उचलण्यासाठी जर महानगरपालिकेचे अधिकारी येत नसतील, कर्मचारी येत नसतील, तर ती कंप्लेंट